स्पर्धा परीक्षेला बसलेला एक जण निराश झाला, काय खरं नाही, पुण्याला जाऊन थांबला होता, घरनं पैसे यायचे, वडिलांना वाटायचं पोरग कलेक्टर होईल, चार पाच वर्ष झाली पोरग काय होईना, संपला, निराश झाला, व्याकुळ झाला आणि एके दिवशी सरळ आत्महत्येचा विचार करून एका जंगलात शिरला. एक माणूस तिथं झाड लावत बसला होता, त्यांनी याला बघितलं, या वेळेस या जंगलात फारसं कुणी दिसत नाही, भटकत नाही, हा इकडं कसा. त्या झाड लावणाऱ्या ग्रस्थाने विचारलं, काय रे बाळ इकडं कुठं, आणि या मुलानं जराही आडपडदा ठेवला नाही. त्या माणसाला सहज म्हटला, मी गेली 5-6 वर्ष परीक्षेचा अभ्यास करतोय पण यश पत्रात मिळत नाही, कदाचित माझ्या नशिबात यश लिहिलंच नाही, मी जगायला लायक नाही, जो काही बनू शकत नाही तरी जगावं का, हे आयुष्य संपवलेलं चांगलं. त्याने प्रामाणिकपणे सांगून टाकलं, मी आत्महत्या करायला आलोय. तो ग्रस्तही त्याला काही बोलला नाही, तो एवढंच म्हटला, बाळा जरा वेळ असेल तर थांबशील का बरोबर, एक काम कर ना, थोडीशी ती झारी घेऊन या झाडाला पाणी ओत, तोर मी इकडची माती लावून मग आपण बोलूया. त्यांनी लगेच ते केलं आणि नंतर अलवारपणे तो ग्रस्त सांगत राहिला, बाळा काही वर्षापूर्वी ह्या सगळ्या डोंगर पठारावर एकही झाड नव्हतं, एकही झाड नव्हतं. मला वाटायचं काहीतरी करावं, काहीतरी करावं, काय करावं हेही कळत नव्हतं. मग एके दिवशी मी माझ्या घरावर एक पाटी लावली की या उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण अनेक फळं खात असाल, ती फळं खाऊन झाल्यावर बिया इस्तता टाकत असाल, त्या इकडं तिकडं न टाकता माझ्या घराच्या बाहेर मी हा डबा ठेवला आहे, त्या डब्यात आणून टाका. काही लोकांनी ऐकलं, काही लोकांनी तसंच फेकलं, पण माझा डबा मात्र त्या सुट्टीत भरला. तो डबा घेतला, मी खंडाळ्याच्या घाटात गेलो आणि गाडीतनं तो वरून फेकून दिला. हजार एक बिया असतील, हजार येतील नाही, पण 10 बिया तर येतील, त्याची 10 झाडं होतील. गेली 15 वर्ष झाली मी हे करतोय, आता मी घरातच बिया साठवतो, त्या बियांची रोपं करतो आणि या जंगलात आणून लावतो. बाळा ज्यावेळी मी सुरुवात केली ना, या सगळ्या परिसरात एकही झाड नव्हतं, आता तू बघतोयस हे जंगल झालंय. मला विश्वास बसत नव्हता की एखादं जंगल आपण उभारू शकतो, आज विश्वास बसत नाही. हे आफात मैलोन मैल पसरलेलं जंगल ज्यावेळी मी माझ्या डोळ्यांनी पाहतो, त्यावेळी ही झाडं मी लावली, हे जंगल मी उभा केलंय, विश्वास बसत नाही. आणि हे बघितल्यावर मग आपल्यातल्या आचाट सामर्थ्याची आपल्यालाच कल्पना येते. बाळा मला माझं कौतुक नाही सांगायचं तुला, पण एकदा घरून येताना मी 2 झाडं घेऊन आलो, त्यातलं एक झाड बांबूचं होत आणि दुसरं झाड प्राजक्ताचं होत. ती दोन्ही झाडं मी एकाच दिवशी लावली, दोन्हीना पाणी घातलं, दोन्हीना खतही घातली आणि मग मी रोज यायचो. आपल्याला उत्सुकता असते, आपण एखादं झाड लावलं की ते फुटलं का, पान आलं का, पालवी आली का, मलाही उत्सुकता होती. तिसऱ्या चौथ्या दिवशी माझ्या लक्षात आलं, प्राजक्ताला पालवी फुटली आहे. मग मी बांबूच्या झाडाकडे गेलो, बांबूचं झाड मात्र तसंच. महिन्यानंतर मी परत गेलो, मी पाहिलं प्राजक्ताला आता चांगलीच पानं फुटलीत, पण बांबूचं झाड होत तसंच. वर्षांनी मी गेलो, प्राजक्ताचा जरा उंच झाड डौलदार झालं होतं, बांबूचं होत तसंच. मला वाटलं बहुतेक बांबूचं झाड आता येत नाही, हे लागलंच नाही, हे जमिनीत रुजलंच नाही. 2 वर्षांनी मी परत गेलो, प्राजक्ताचं झाड आता चांगलं उंच झालं होतं, बांबूचं झाड होत तसंच होत. 3 वर्ष झाल्यावर मी पाहिलं, बांबूच्या झाडाला आता फांद्या सायरा वैरा सुटल्या होत्या, पानं बहरली होती आणि फुलं लगडली होती. मी ते बघून आनंदित झालो, त्या सुगंधानं मोहित झालो. पण बांबूच्या झाडाकडे बघितलं, ते बांबूचं झाड होत तसंच. 4 वर्षांनी मी परत गेलो, प्राजक्ताचं झाड आता चांगलंच डवरलं बहरलं होतं,
आभाळ कवेत घेऊ पाहत होत, अंगभर सावली देत होत, पण बांबूचं झाड ते तसंच होत. सहाव्या वर्षी मी परत गेलो, मी पाहिलं प्राजक्ताचं झाड आता खरच भरलं होत, पिळदार झालं होत, एखाद्या प्रौढ माणसासारखं भरलेलं अनुभवी प्रगल्भ वाटत होत. बांबूचं झाड ते अजून फुटलंच नव्हतं. मी ठरवून टाकलं, हे बांबूचं झाड गेलं हे आता येतच नाही, हे लागलंच नाही. पण बाळा, मी सातव्या वर्षी परत तिथं गेलो, प्राजक्ताचं झाड आणखी वाढलेलं, पण गेली सहा वर्षाचे ते बांबूचं झाड लागलंच नाही असं मी समजत होतो. सातव्या वर्षी त्या बांबूला पालवी फुटलेली मी पहिल्यांदा बघितली आणि मी आश्चर्यानं चकित झालो. पुढच्या महिनाभरातच मी आलो तर बांबूचं झाड ते हिरवगार झालं होतं. बघता बघता त्याची उंची वेगानं वाढत निघाली होती. सहा महिन्यातच ते अगदी प्राजक्ताच्या वर गेलं होतं आणि वर्षभरात ते आभळाशी स्पर्धा करायला लागलं होतं. एका वर्षात ते बांबूचं झाड पर आभळाला भिडलं होतं. आणि बळा, मला त्या दिवशी लक्षात आलं, प्राजक्ताचं झाड लगेच फुटलं, लगेच डेरेदार झालं, लगेच बहारदार झालं, वाढलं, फुललं, फुलं द्यायला लागलं. मग ही सहा वर्ष बांबूचं झाड, बाळा, प्राजक्ताचं झाड गेली सहा वर्ष जमिनीच्या वर वाढत होत, तर बांबूचं झाड गेली सहा वर्ष जमिनीत आपली मुळं मजबूत करत होत. आभळाकडं उंची वाढवायची असेल तर जमिनीकडे मुळं आधी खोल न्यावी लागतात, पाया मजबूत करावा लागतो. हे बांबूचं झाड गेली सहा वर्ष ते करत होत आणि पुढच्या सहा महिन्यातच प्रचंड मोठं वादळ आलं, जोराचा पाऊस झाला. मी धावत धावत त्या जंगलात गेलो आणि पाहिलं प्राजक्ताचं झाड भुई सपाट झालं होत, पण बांबूचं झाड मात्र ताट कण्यानं आभाळाला वाकुल्या दाखवत तसंच उभा होत. कारण प्राजक्ताच्या झाडानं मुळांकडे लक्ष द्यायच्याऐवजी फांद्यांकडे लक्ष दिलं आणि बांबूच्या झाडानं सहा वर्ष घालवून मळं मजबूत करून घेतली, मग वर झेपावणं चालू केलं. कदाचित तू बांबूच्या गुणधर्माचा असू शकतोस, पण याचा अर्थ तू वाढणारच नाहीस असा नव्हे. जंगलात जशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात, माणसं सुद्धा तशीच वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. एखादं प्राजक्ताचं झाड असतं, एखादं चिक्कूचं झाड असतं, एखादं बांबूचं झाड असतं. तसं माणसांमध्ये सुद्धा एखादा प्राजक्तासारखा लवकर बहरतो, एखादा बांबूसारखा रुजायला मुरायला जमिनीत घुसायला वेळ घेतो, पण याचा अर्थ तो कधी फुटणारच नाही, मोठा होणारच नाही, यश गाठणारच नाही असा मात्र अजिबात नसतो. त्यामुळे जर तुमची दोन वर्ष वाया गेली, समजून जा मुळं मजबूत झाली. तुमची तीन वर्ष वाया गेली, समजून जा वर उंचावर अधिक जायची तयारी झाली. तुमची चार वर्ष वाया गेली, समजून जा जे कुणालाही जमणार नाही ते आपण करणार. तुमची पाच वर्ष वाया गेली, समजून जा आपल्यासारखा अनुभव समृद्धच कुणी नाही. हताश कसले होता, निराश कसले होता, या जगात पेरलेलं कधीच वाया जात नाही, कधीच. तुमचा अभ्यास चुकून वाया जाणार नाही, तुमचं वाचन चुकून वाया जाणार नाही, अजिबात नाही, कधीच नाही. थोडा संयम आवश्यक आहे, थोडा धीर आवश्यक आहे. मोठी माणसं तीच जी संयम ठेवतात, पराकुटीचा संयम.